आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शाहू फुले आंबेडकर यांच्या वारसाने राजकारणात पुढे यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आयु भीमराव आंबेडकर यांचे मुरगुड येथील भव्य सभेत प्रतिपादन. आज महाराष्ट्राला राजर्षी शाहू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या रक्तातील वारसाने महाराष्ट्रातील राजकारणात पुढे यावे. मला राजकारणात भाग घ्यायचा नाही, राजे समरजित सिंह घाडगे यांनी पुढे येऊन नेतृत्व करावं, असं आवाहन डॉक्टर आंबेडकर यांचे नातू आयु भीमराव आंबेडकर यांनी केले. मुरगुड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंतीसाठी जमलेल्या विराट सभेच्या निमित्ताने 98 वर्षांनी राजर्षी शाहू आणि डॉक्टर आंबेडकर यांचे वारस एकत्र आले होते. दोन्ही घराण्यातील रक्तांचे वंशज समरजित सिंह घाटगे, भीमराव आंबेडकर, श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे, दर्शनाताई आंबेडकर, मनीषाताई आंबेडकर, प्राची तेलतुंबडे, रितिका आंबेडकर, अमन आंबेडकर, साहिल आंबेडकर यांच्यासह गायक आदर्श शिंदे, वीरेंद्र घाटगे, टी ए कांबळे, रणजित पाटील, बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना आयु भीमराव आंबेडकर म्हणाले, मला राजकारणात रस नाही, परंतु राजे समरजित सिंह यांचेच नेतृत्व करावं, असं मत आयु आंबेडकर यांनी व्यक्त केले. दलित समाजाच्या मुलांनी पीएचडी केलं म्हणून त्यांची भेट झाली. शाहू महाराजांनी हा विचार केला असेल. ऐकून घ्या, त्या काळामध्ये सावली पडली तो गुन्हा. पाणी पिण्यासाठी जनावरांना पाणी प्यायला पाहिजे, फुटक्या कपातून चहा प्यायला पाहिजे. अधिकार नव्हते, शिक्षणाचे अधिकार नव्हते. कधी आपण सर्वांनी विचार केला जो शाहू महाराजांनी केला, जो आपण करत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीएचडी केली कशी, ह्याचा कधी कोणी विचार केला? अहो, त्या काळामध्ये शाळेमध्ये बसायची परवानगी नव्हती. या माणसांनी कुठेही नापास न होता ज्या दलित समाजाने स्वीकारलं होतं प्रथा, परत प्रोटोकॉल, असा प्रोटोकॉल स्वीकारला होता की आम्ही शिकायचंच नाही, दलित समाजाने शिकायचंच नाही, तरी पण डॉक्टर बाबासाहेब पुस्तकं पण मांडली असणार. त्यांना वाचनालयमध्ये पण जायची परवानगी नव्हती, पाणी प्यायची परवानगी नव्हती, शिक्षणामध्ये सगळ्या मुलांना बसायची परवानगी नव्हती. कुठून पैसे आणले, पुस्तकं कुठून आणली, परीक्षेमध्ये बसताना बाहेर बाकावर बसा लागायचं, तरी ते बसले. समाजाच्या लोकांनी म्हटलं असतं प्रोटोकॉल आहे, प्रथा आहे, शिकू नकोस, तरी ते प्रवाहाच्या उलट जाऊन शिकले. त्याच्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना त्यांचा नेता केला दलित समाजाचा, हे आज आपण समजून घेतलं पाहिजे. यावेळी डॉक्टर आंबेडकरांचे नातू आयु भीमराव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील आठवणींना उजाळा दिला. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी ए झाले त्यावेळी परंपरा तोडून छत्रपती शाहू महाराज त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली, पण मुकनायक हे पत्र काढण्यासाठी त्यावेळी 5000 दिले. त्यामुळे शाहू घराण्याचे आणि आंबेडकर घराण्याचे नातं फार जुनं आहे. राजे समरजित सिंह घाटगे यांनी दोन्ही घराणी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्याकडून हा प्रयत्न झाला नाही, याचं मला दुःख वाटतं. इथून पुढे हे नातं असंच राहील, असं आश्वासन आयु भीमराव आंबेडकर यांनी दिले. त्यांपासून मिळाले, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, इतिहास सांगावा लागेल, कारण महाराष्ट्राचं राजकारण बिघडून टाकलेलं आहे, समाजकारण बिघडून टाकलेलं आहे, सामाजिक समता इकडची बिघडलेली आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पत्राची सुरुवात करायचे तेव्हा जय शिवाजी म्हणून त्यांची पत्र आज देखील उपलब्ध आहे. एका बाजूला निळा झेंडा आणि एका बाजूला भगवा झेंडा असलेल्या मोटरसायकल रॅलीला चौदार तळ्यातून आणलेल्या जलकलशासह भीमराव आंबेडकर आणि समरजित घाटगे यांच्या हस्ते गैबी चौक कागलेतून सुरुवात झाली. या रॅलीत 3000 अधिक मोटरसायकली सहभागी झाल्या होत्या. मुरगुडमध्ये सभेच्या ठिकाणी उभे राहण्यास सुद्धा जागा नव्हती. यावरून दोन्ही घराण्यावरचे प्रेम दिसून आले. महानकर न्यूज साठी मुरगुडहून राजेंद्र पाटील वंदूरकर.